कुठलीही निवडणूक होऊ देत, ग्रामपंचायत होऊ देत किंवा मुंबई महानगरपालिका होऊ देत, अब जो झेंडा लगेगा वो भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेंची शिवसेना यांचा झेंडा लागणार. पण हे काही भारत पाकिस्तान युद्ध नाही आहे ना, आणि त्यामुळे याच्यामध्ये सामंजस्याने विषय मार्गी लागला पाहिजे. यावर उद्या लगेच वर्तमानपत्रामध्ये दादा हद्दवाळीचा विषय अंगाला लावून घ्यायला तयार नाही असं म्हणतील. ती वस्तुस्थिती आहे. कुठलीही निवडणूक होऊ देत, ग्रामपंचायत होऊ देत किंवा मुंबई महानगरपालिका होऊ देत, अब जो झेंडा लगेगा वो भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेंची शिवसेना यांचा झेंडा लागणार. सरकार नसतानाही लागत होता, आता तर सरकार आहे. एकीकडे राज्यात भाजप आणि शिवसेना सुसत असताना पाहायला मिळते, मात्र कोल्हापूरमध्ये एकच ग्रामपंचायतीची निवडणूक होती, त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा सरपंच निवडला, त्या ठिकाणी भाजपला फटका बसला. असं आहे की राज्यामध्ये समजा मला वाटते 1200 होते, तर 1200 4-500 लागले असतील, त्या जिल्ह्यामध्ये एकच होती, बाकीच्या बघू. जोपर्यंत हद्दवाढीच्या विषयामध्ये ज्या गावांना महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करून घ्यायचं आहे त्या गावांशी संवाद झाल्याशिवाय, त्या गावांनी हो म्हटल्याशिवाय बळजबरीने हद्दवाढ करणं सोयीचं होणार नाही. त्यामुळे हद्दवाढ झाली पाहिजे असं वाटणाऱ्या सगळ्या महानगरपालिकेतल्या नेत्यांनी गावांमध्ये प्रवास करून त्यांना त्यांची गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मी ह्या माझ्या स्तरावर खूप अदृश्यपणे अशा काही जणांशी बोलतोय, अरे बाबा याचा फायदा आहे, तुमच्या जमिनीच्या कॉस्ट वाढतील, ज्या सुविधा आता तुम्हाला तसं महानगरपालिकेत नसताना दिल्या जातात ते महानगरपालिकेचा घटक म्हणून तुम्हाला मिळतं असं मी माझ्यापर्यंत करतोय. पण हे काही भारत पाकिस्तान युद्ध नाही आहे ना, आणि त्यामुळे याच्यामध्ये सामंजस्याने विषय मार्गी लागला पाहिजे. यावर उद्या लगेच वर्तमानपत्रामध्ये दादा हद्दवाळीचा विषय अंगाला लावून घ्यायला तयार नाही असं म्हणतील. ती वस्तुस्थिती आहे. ती वस्तुस्थिती आहे म्हणजे सामंजस्य निर्माण झाल्याशिवाय हद्दवाढ होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती. 4000